मार्ग मोकळा करायचा आहे, सगळ्यांनी मिरवणुकीचा मार्ग मोकळा करायचा आहे। नमस्कार। आज बारा बलुतेदार मित्र मंडळ यांनी आयोजित केलेला कोरोना योद्धांचा सन्मान पुष्कर जिंगळे, विनोद वीर, श्री मिर्झा साहेब बेग, माझे बंधू कमलाकरजी पवार, संजय अण्णाहिरे, मदन बापू गायकवाड, नितीनजी भोपळे, दादाभाऊ जाधव, आमचे सर्व सत्कारार्थी आशाताई, अंगणवाडी सेविका, डॉक्टर्स, कर्मचारी, होमगार्ड बंधू, खास करून एक वेगळा अनुभव या कोरोना काळात आला की अंत्यसंस्कारासाठी सुद्धा ज्यांनी स्वतःची पर्वा न करता सर्व धर्मीय अशी सेवा दिली ते आमचे सर्व बांधव, सर्व आरोग्यदूत, कोविड वॉरियर्स, आणि या सगळ्यांचा सन्मान करताना ज्यांनी पुढाकार घेतला आणि ज्यांनी सांगितलं की हा सत्कार सोहळा झालाच पाहिजे ते आमचे बंधू आणि आजचे खरे सत्कार होती मान्या बंडू काका बच्चा, प्रमोद बच्चा म्हणून मला वाटतं जरा नाव वेगळं वाटेल पण बंडू काका बच्चा म्हटलं की लगेच आता तुमचा चेहरा समोर येतो आणि सर्वच मान्यवर मंचावरील मान्यवर माझ्या उपस्थित समोर असलेले सर्व ग्रामस्थ आणि सर्व सन्मानित। खरं तर 2 वर्षापूर्वी असं कोणालाही वाटलं नव्हतं की एवढं भयानक संकट आपल्याला आपल्या समोर आपल्यातलेच आपल्या जवळचे विराम घेऊन जाते। आपल्या जवळचे की ज्यांना आपण भेटू पण शकत नाही, आपली अंत्यविधीला सुद्धा जाता येत नाही कारण आपली संस्कृती वेगळी आहे, आपला इतिहास वेगळा आहे, भारताची परंपरा वेगळी आहे। ज्या शिवछत्रपतींचा वारसा चालवणारा हा महाराष्ट्र हा भारत देश आहे, तिथली प्रजा, तिथली आमची बांधव
मालेगांव मुस्तफ़ा भंगार बाज़ार डायमंड कारपेट होलसेल रेट में कारपेट दिया जाता है। हर किस्म का यहाँ पर कारपेट दिया जाता है। हमारा पता याद रखे, मालेगांव मुस्तफ़ा भंगार बाज़ार डायमंड कारपेट होलसेल रेट में दिया जाता है।